भाग 5 मागील भागात एवढ्या छोट्या गोष्टींसाठी किती तमाशा केलास तू? संग्राम पेपर बघत रणजितला म्हणाला. मॉम मॉम कधी येणार मला न्यायला? रणजित पुन्हा म्हणाला. तुला सांगितलं ना एकदा? त्यावर संग्राम चिडला. आबासाहेबांनी त्यांचा हात दाबला आणि संग्रामने सुस्कारा सोडत शांत झाला. ही कोण? लता किती वेळची मीराला नोटीस करत होती ती मध्येच म्हणाली. ही मीरा गावातील शाळेत शिक्षिका आहे, आबासाहेब म्हणाले. रणजित बरंच ऐकतो तिचं, लता तिला निहाळत होती. फ्रेंड आहे ती माझी. बॅड आंटी? रणजित म्हणाला. रणजित, संग्राम चिडून म्हणाले. संग्राम घाबरून त्याच्या रूममध्ये पळून गेला. आबासाहेब माझं काम झालं आहे, आम्ही निघतो, संग्राम म्हणाला. संग्रामराव जरा त्याला भेटायला येत जा, मागे तुम्ही त्याच्या वाढदिवसालाही आला नाहीत, खूप नाराज झाला होता रणजित, आबासाहेब कळवळून म्हणाले. हे बघा आबासाहेब, माझ्याकडे त्याच्यासाठी पाहिजे तेवढा पैसा आहे, वेळ नाही. तुम्हाला पैशाची काही अडचण असेल तर सांगा, संग्राम चेकबुक साईन करत म्हणाला. रणजितला पैशाची नाही, प्रेमाची गरज आहे सर, मीरा मध्येच म्हणाली. त्यांचं बोलणं तिला अजिबात आवडलेलं नव्हतं. धिस इज माय फॅमिली मॅटर. हू आर यू टॉकिंग टू मी? इफ यू आर हिज टीचर, टीच हिम. आय डोंट नीड युअर ॲडवाईस, संग्राम मीराला रोखून बघत म्हणाला. वडील आहात तुम्ही त्याचे, मुलांना पैसा पुरवला म्हणजे आपलं कर्तव्य आपण पार पाडलं असं नसतं. तुमच्या मुलाला पैशापेक्षा तुमची गरज आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा मुलगा लवकर नीट व्हावा तर त्याला पैसा नाही, तुमचा वेळ आणि प्रेम द्या, मीरा त्यांच्या नजरेला नजर देत म्हणाली. आबासाहेब ही कोण कुठली मुलगी मला उपदेशाचे डोस देत आहे? संग्राम रागाने लालबुंद होत आबासाहेबांना म्हणाला. मीरा तू शांत बस, आबासाहेब म्हणाले. मीरा त्यांच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकून रणजितच्या रूममध्ये निघून गेली. संग्राम आणि लतासुद्धा तिथून जाण्यासाठी उठले. रणजित बरोबरच बरीच जवळीक साधू पाहते ही मुलगी, डार्लिंग हिच्याकडे लक्ष ठेवायला हवं, लता गाडीत बसून संग्रामला म्हणाली. संग्राम तिच्या बोलण्याला इग्नोर करत एवढंच म्हणाला आणि रणजितने साईन केलेले पेपर्स पुन्हा पुन्हा चाळत होता. आकाशला त्याचं उत्तर मिळालं होतं त्यामुळे तोही लगेच तिथून निघून गेला. राधा त्याला तर काय करावं काय नाही कळतच नव्हतं. रणजित त्याच्या रूममध्ये आदळापट करत होता. मीरा दारातून त्याच्याकडे बघत होती. त्याने तिच्याकडे बघितलं आणि रागाने धुसफुसत बेडवर बसला. मीरा हाताची घडी घालून त्याच्याकडे रोखून बघत होती. त्याने लगेच खाली मान घातली आणि डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्याकडे बघत होता. सॉरी, रणजित म्हणाला. फॉर व्हॉट? मीरा म्हणाली. ते मी हा मेस पसरवला म्हणून, रणजित पुन्हा खाली पडलेल्या सामानाकडे बघत म्हणाला. ओ बस यासाठी? मीरा शांतपणे त्याला रोखून बघत म्हणाली. आणि? रणजित नजर खाली करून पुन्हा म्हणाला. आणि व्हॉट? मीरा म्हणाली. आणि ते रूफटॉपवर चढण्यासाठी सुद्धा सॉरी, रणजित आता नजर चोरत म्हणाला. का वागला तसे? मीरा आता त्याच्याजवळ जाऊन म्हणाली. मला राग आला होता, खूप 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 राग आला होता, रणजित म्हणाला. ओके कशाचा? मीरा म्हणाली. माझे डॅड नेहमी रागवतात ना, त्यांचं काम असलं की येतात आणि मग मला एकट्यालाच इथे ठेवतात, रणजित म्हणाला. तुम्हाला इथे राहायला आवडत नाही का? मीरा त्याच्या बाजूला बसून हळुवार म्हणाली. आवडतं पण मॉम डॉल ते काही इथे राहायला येत नाहीत, रणजित म्हणाला. त्यांची काही अडचण असेल म्हणून येत नसतील, पण जर तुम्ही असे बॅड बॉयसारखं वागलात तर तुमची मॉम नाराज होईल ना तुमच्यावर. त्यांना कसं वाटेल जेव्हा सगळे त्यांना म्हणतील की तुमचा रणजित खूप वाईट मुलगा आहे? मीरा त्याला समजावत होती. नाही मीरा, मी खूप गुड बॉय आहे, ते तर डॅड, असं म्हणून रणजित शांत झाला. ओके डॅडचं मनावर घ्यायचं नाही, पण बाकी सगळे तर तुमच्यावर किती प्रेम करतात, त्यांच्यासाठी तरी पुन्हा असा वेडेपणा करायचा नाही. जर तुम्ही छपरावरून खाली पडला असतात तर सगळ्यांना किती वाईट वाटलं असतं आणि मॉम पण किती नाराज झाली असती ना, मीरा म्हणाली. आय एम सॉरी, आजपासून मी असं नाही करणार, कधीच नाही, रणजित मीराला म्हणाला. प्रॉमिस? मीरा हात समोर करून म्हणाली. पक्का प्रॉमिस, रणजित हसत म्हणाला. गुड, चला आता रूम आवरूया, मीरा त्याने पसरलेल्या मेसकडे बघून म्हणाली. मग दोघेही काहीतरी विनोद करत सगळा पसारा आवरत होते. संजय त्यांना खिडकीतून बघत काहीतरी विचार करत होता. रात्री जेवणानंतर संजय अंगणात फेऱ्या मारत विचार करत होता. कसला विचार करतोय संजय? आबासाहेब पाठीमागून येत म्हणाले. आबा? संजय त्यांना पाहून म्हणाला. बोल, आबासाहेब म्हणाले. रणजित मीराला लाईक करतोय, संजय म्हणाला. म्हणजे? आबासाहेब म्हणाले. म्हणजे रणजितला मीरा आवडायला लागली आहे, संजय म्हणाला. मीरा आहेच आवडण्यासारखी, गोड आहे एकदम, आबासाहेब म्हणाले. तसं नाही आबा, मीरा रणजितला वेगळ्या प्रकारे आवडायला लागली आहे असं मला वाटतं,
संजय म्हणाला आणि आबासाहेब न समजलेल्या आविर्भावात त्याच्याकडे बघत होते. म्हणजे बघा ना, रणजित नेहमी मीरा करत राहतो, तिची प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून मान्य करतो. ती सोबत असल्यावर त्याला इतर कुणाचीही गरज नसते, म्हणजे आपलीसुद्धा नाही, संजय म्हणाला. म्हणजे आबासाहेब पुन्हा समजले नाही. म्हणजे आबा, रणजितसाठी मीरा एका मैत्रिणीच्या पलीकडे आहे. कदाचित तो तिच्यावर प्रेम करू लागला आहे आणि हे नॅचरल आहे. हां, याची त्याला समज नाही एवढंच, संजय म्हणाला. काही काय बोलतोय संजय? आबासाहेब आश्चर्याने म्हणाले. आबा, असं मला वाटत आहे, त्यांना नाही, संजय म्हणाला. आणि वाटायलाही नको, कारण मीराच्या आयुष्यात याने अजून गुंतागुंत वाढेल. अगोदरच त्या मुलीने आयुष्यात खूप काही सहन केलंय, त्यात हे अजून नको, आबासाहेब म्हणाले. पण आबा, संजय म्हणाला. संजय, तू एक डॉक्टर म्हणून रणजितचा विचार करतोयस आणि मी मीराच्या बाजूने, आबासाहेब म्हणाले. उगाच मीरा त्याच्यात अडकून पडेल, तिचं पूर्ण आयुष्य बाकी आहे. तिलाही इतरांसारखं साधं सरळ आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. ती जर रणजितमध्ये अडकून पडली तर पुढे काय होईल त्या महादेवालाच माहीत, आबासाहेब संजयला समजावून तिथून निघून गेले. संजयने त्याच्या विचारांना तिथेच थांबवलं, कारण आबासाहेब जे बोलत होते तेही बरोबर होतं. कारण रणजित कधी बरा होईल याची शाश्वती नव्हती आणि त्यासाठी मीराला त्याच्यात गुंतवणं योग्य नव्हतं. त्याने एक सुस्कारा सोडला आणि झोपायला निघून गेला. 2-3 दिवस आत्या मीराशी नीट बोलली नाही. तिला अजून राग यायला नको म्हणून मीराने शांत राहणं पसंत केलं. मीरा रोज शाळेत जात होती. गावातील लोक तिला बघून कुजबूज करायचे, कारण त्यांच्या मताप्रमाणे मीराने हे लग्न स्वीकारायला हवं, कारण त्यात महादेवांची मर्जी आहे. पण मीरा तर काही झालंच नाही अशा प्रकारे सगळीकडे राहत होती. खेड्यातील बायका त्यांची बुद्धी आणि विचार तिच्या गळ्यात नसणाऱ्या मंगळसूत्राकडे धाव घ्यायचे. रोज रात्री गीता पाठ पठण ऐकायला जमा झालेल्या बायका मीराबद्दल काही न काही बोलायच्या. मी काय म्हणते, मीराने आता हे लग्न स्वीकारावं, गळ्यात मंगळसूत्र पण घालत नाही ती, एक स्त्री म्हणाली. अहो, पण ते लग्न तरी होतं का? भातुकलीच्या खेळासारखं झालं ना एकदम, दुसरी स्त्री म्हणाली. हो, पण ज्या प्रकारे मीरा रणजितची काळजी घेते तेच एक बायको करते, आणि रणजित तो सुद्धा सारखा मीरा करत असतो. तसा त्यांचा जोडाही अगदी छान आहे हो, दोघे एकमेकांना अगदी शोभून दिसतात, तिसरी स्त्री म्हणाली. देव जाणो काय आहे त्यांच्या नात्याचं भवितव्य, त्या महादेवालाच माहीत, पहिली स्त्री म्हणाली. हे सगळं मीराची आत्या म्हणजे राधा आताई तिथे बसून ऐकायची आणि मग घरी येऊन त्या मीरावर खूप राग करायच्या. म्हणून मग मीरा रणजितपासून आता थोडी दूर राहत होती. अशातच शाळेच्या परीक्षा संपल्या आणि आत्याने सुट्ट्यांमध्ये मीराच्या मामाच्या गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. कदाचित मीरा या लग्नाला पुन्हा तयार होईल. इथे राहिली तर सतत रणजितचा विचार करत राहील आणि तोही तिला दुसरा कोणता विचार करू देणार नाही, सतत तिच्या मागेपुढे फिरत राहील. म्हणून आत्याने मीराला तिच्या मामाच्या गावी जाण्यासाठी राजी केलं. मीराला मामाकडे जायचं नव्हतं, पण आत्या अजून तिच्यावर नाराज होईल म्हणून ती बिचारी जाण्यासाठी तयार झाली. पण कदाचित तिने गाव सोडून जाणं मात्र त्या महादेवाला मंजूर नव्हतं. त्या दोघीजणी बसची वाट बघत बसल्याच होत्या की त्यांच्यासमोरनं एक मोठी ब्लॅक मर्सडीज गाडी वाड्याच्या दिशेने वेगाने धावत गेली. हे नक्कीच रणजितच्या घरची गाडी असावी असं मीरा त्याला पाहून समजून गेली आणि ती काहीतरी विचार करत होती. आत्या, आपल्याला परत जायला हवं, मीरा लगेच घाबरून राधा आत्याकडे बघून म्हणाली. राधा आत्याला तर तिला काहीच समजत नव्हतं. का? आत्या गोंधळून तिच्याकडे बघत म्हणाली. आत्या, आत्ता गेलेली गाडी बघितलीस तू? ती गाडी नक्कीच वाड्याकडे गेली आहे, त्यात रणजितचे बाबा असणार, मीरा पुन्हा काळजीने म्हणाली. असू दे की मग, आपल्याला काय करायचं आहे? आत्या नाक मुरडत तिच्या बोलण्याला इग्नोर करत बसची वाट बघत रस्त्याकडे बघत होती. आत्या, अगं आबासाहेब तालुक्याला गेलेत, संजय दादासुद्धा मुंबईला मेडिसिन आणण्यासाठी गेला आहे, ते कधी परत येतील काहीच माहीत नाही, काकू तेवढी एकटी घरी आहे, आणि यामध्ये जर रणजित पुन्हा हायपर झाले तर त्यांना समजवायला कुणीही हवं नाही ग, त्यांना कसं जमणार हे सगळं, मीरा काळजीने पुन्हा म्हणाली. तिला आता रणजितची खूपच काळजी वाटत होती. मागच्या प्रकारामुळे त्याचा जीवही गेला असता हे तिला माहीत होतं. मीरा, अगं आता बस येईल थोड्या वेळात, आपली बस सुटली तर उद्यापर्यंत दुसरी बस नाही इथून जाण्यासाठी, आणि मीरा तू मात्र त्यांच्या प्रकरणात पडू नको, मला काही ती माणसं बरोबर वाटत नाहीत, आत्या म्हणाली. म्हणूनच म्हणते ना आत्या, मला रणजितची काळजी वाटत आहे आत्या, त्यांना माझी गरज आहे ग,
प्लीज आपण जाऊया, मीरा बॅग उचलत म्हणाली आणि बसस्थानकातून बाहेर पडली. मीरा मीरा थांब ना, आत्या तिच्या मागे जा तिला अडवण्याचा प्रयत्न करत होती, पण मीरा मात्र भराभर पावले टाकत वाड्यात आली. बैठकीत रणजितची सावत्र आई आणि अजून एक अनोळखी व्यक्ती होती. रणजित बाळा, यावर सह्या कर. लता म्हणजे त्याची सावत्र आई एकदम हळुवार आणि प्रेमाचं नाटक करत रणजितला म्हणाली, मी सांगितलं ना, मी आता माझी मॉम मला भेटल्याशिवाय कोणत्याच पेपरवर सह्या करणार नाही, रणजित त्यांना रोखून बघत म्हणाला. हे बघ बाळा, तुझे डॅड आणि मॉम मागून येत आहेत, आम्ही थोडं काम होतं म्हणून पुढे आलो, यावर सह्या कर, ती दुसरी व्यक्ती पुन्हा म्हणाली. मीरा, रणजित मीराला बघून तिच्या जवळ जाऊन पटकन उभा राहिला. लतानी तिला बघून नाक मुरडलं. मीरा हे बघ, हे पुन्हा मला त्रास देत आहेत, रणजित त्यांची तक्रार मीराजवळ करत होता. रणजित ते सांगतात तर करा ना सह्या, कामाचे पेपर्स असतील ना ते, मीरा त्याला समजावत म्हणाली आणि रणजितला घेऊन त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. बरं झालं तू आलीस, आम्हाला अर्जंट मुंबईला जायचं आहे, प्लीज यावर इथे इथे आणि इथे याच्या सह्या हव्या आहेत, लता खुश होत मीरासमोर ते पेपर करत म्हणाली. द्या, मीराने पेपर हातात घेण्यासाठी हात पुढे केला. मी दाखवत आहे ना, तिथे कर. रणजित ये बाळा, लता जरा गडबडून म्हणाली. रणजितची मामी म्हणजे मालतीताई चहा घेऊन बाहेर आल्या आणि त्यांना चहा दिला. त्यांनी जाताना मीराला डोळ्यांनीच इशारा केला. मीरा हुशार होती आणि मागे तिने त्यांचं जे काही निरीक्षण केलं होतं त्यावरून तिच्याही मनात कुठेतरी संशयाची सुई टोबली. बघू ते पेपर्स, मीरा पुन्हा म्हणाली. वाड्यातील गड्यांनी मालतीच्या सांगण्यावरून सरपंच आणि काही व्यक्तींना बोलावलं होतं. त्यांना बघून लता जरा गडबडली. तुला काय करायचं आहे, बिझनेस रिलेटेड पेपर्स आहेत, रणजित लवकर सह्या कर, आम्हाला निघायचं आहे, लता पुन्हा गडबडीने म्हणाली. मला एकदा बघू तर द्या. आता मीराचा त्यांच्यावरील संशय अधिकच गाढ झाला. ही कोण आहे, का मध्ये मध्ये नाक खुपसत आहे, लतासोबत असणारी ती जी दुसरी व्यक्ती होती ती म्हणाली. टीचर आहे रणजितची, शिकवते म्हणे त्याला, रणजित खूप ऐकतो तिचं, असं म्हणून लता कुत्सितपणे हसत होती. हे बघा मॅडम, मी एक वकील आहे आणि मला हे पेपर्स कोर्टात लगेच सबमिट करायचे आहेत, तर प्लीज तुम्ही आम्हाला सहकार्य करा. रणजित यावर मी सांगतोय, तिथं सह्या कर बाळा, तो व्यक्ती म्हणजे तो वकील म्हणाला. पूर्ण पेपर्स बघितल्याशिवाय रणजित आता इथून पुढे कुठेच सह्या करणार नाहीत, मीरा शांतपणे पण ठामपणे म्हणाली. कोण आहेस गं तू, तुझा काय संबंध, हा आमचा फॅमिली मॅटर आहे, त्यात उगाच तोंड खुपसू नको हा, असं संग्रामने बजावलं होतं ना तुला, मग का मध्ये मध्ये लुडबुड करत आहेस, लता तिच्यावर सरसावली. मीरा, आत्या ते बघून घाबरून म्हणाली. एक मिनिट आत्या, मीरा आत्याला हात दाखवून शांत राहा असं म्हणाली. हे बघा, मला पेपर्स एकदा बघू द्या, नंतर रणजित तुम्हाला हवे तिथे पाहिजे तेवढ्या सह्या करतील. मीरा अजूनही सगळं काही शांततेने घेत होती. नाही दाखवत, जा. लताचा रागाचा पारा आता चांगलाच चढला होता. एव्हाना आबासाहेब संजयही तिथे आले होते. काय भानगड आहे, संजय पाठीमागून येत म्हणाला. बरं झालं आबासाहेब तुम्ही आलात, यावेळी रणजित नाही पण तुमच्या या टीचर मॅडम तमाशा घालत आहेत, वकील म्हणाला. मीरा बाळा, आबासाहेब काय झालं या आविर्भावात मीराकडे बघत होते. आबा, त्यांना मला एकदा पेपर्स बघू द्या म्हणावं, त्यानंतर रणजित सह्या करतील, मीरा आबासाहेबांनाही म्हणाली. अगं तू आहेस तरी कोण त्याच्यासाठी बोलायला, तुझा त्याचा संबंध तरी काय, तुला त्याच्याबद्दल निर्णय घेण्याचा काहीही एक अधिकार नाही, समजलं तुला, लता मीराला बोर्ड दाखवत म्हणाली. आणि मीरा अजूनही शांत होती. संबंध आहे, माझा आणि रणजितचा संबंध आहे, बायको आहे मी त्यांची, त्यामुळे यापुढे ते ठीक होईपर्यंत त्यांच्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार फक्त मला आहेत, मीरा लताच्या डोळ्यात डोळे घालून ठामपणे म्हणाली. आणि बाकी सगळे मात्र तिच्याकडे आश्चर्याने बघत होते. व्हॉट, लता न समजून एकदम आश्चर्याने तिला बघत म्हणाली. काय म्हणालीस तू, बायको, असं म्हणून लता जोर जोरात हसायला लागली. वेड लागला आहे का, रणजितची बायको म्हणते स्वतःला, लता तिच्याकडे वरून खाली निरखून पाहत वकिलाला म्हणाली. ती बरोबर बोलते लताताई, आबासाहेबसुद्धा तिच्या पाठीशी उभं राहत म्हणाले. आणि यावेळी त्यांना मीराची साथ देणं महत्त्वाचं वाटलं, कारण मीरा भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणाऱ्यातली मुलगी नव्हती. तिने हेच नातं सगळ्यांच्या पुढे आणलं आहे म्हणजे तिने नक्कीच काहीतरी विचार केला असेल. काही काय बोलताय आबासाहेब, हे कसं शक्य आहे,
वकील आबासाहेबांच्या बोलण्यावर चमकून म्हणाला, का शक्य नाही? रणजितने महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो गावकऱ्यांच्या समक्ष तिच्या गळ्यात वर्माला घालून मंगळसूत्र बांधलं आहे. आबासाहेब त्यांना रोखून बघत त्यांच्या लग्नाचं सत्य सांगत होते. आणि याला तुम्ही लग्न म्हणता? वकील कुत्सिक हसत म्हणाला, हो, आमच्या गावात महादेवाच्या मंदिरासमोर आमच्या समक्ष हे लग्न झालं आहे आणि ते खरं आहे. गावातील सरपंच पुढे येऊन म्हणाले. त्यावर इतर व्यक्तींनी हो म्हणत त्या गोष्टीची पुष्टी केली. मीरा रणजित सरदेशमुख, इतका वेळ शांत उभा असणारा संजय मध्येच म्हणाला आणि सगळ्यांनी त्याच्याकडे चमकून बघितलं. सरदेशमुख घराण्याची कुलवधू, संग्राम सरदेशमुख यांची सून आणि जानकी सरदेशमुख यांची नातसून मीरा रणजित सरदेशमुख. संजय अभिमानाने मीराच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आता तर समजलं ना मी कोण आहे. मला तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये बोलण्याचा अधिकार आहे की नाही हे आता तरी समजलं असेलच तुम्हाला. मीरा लताला रोखून बघत म्हणाली, हे खूप महागात पडेल तुला. चल भाई, लता त्या वकिलाला म्हणाली आणि तंतनत तिथून पळ काढला. ते जाताच मीराच्या डोळ्यात टचकण पाणी आलं आणि तिने आबासाहेबांना मिठी मारली. आत्या तर भूत बघितल्यासारखं तिच्याकडे बघत होती. तू जो निर्णय घेतला आहेस तो योग्य की अयोग्य मला माहीत नाही, पण इतकं नक्कीच माहीत आहे की त्या महादेवाच्या मनात जे आहे तेच होतं. आबासाहेब मीराच्या पाठीवरून हात फिरवत तिला दिलासा देत म्हणाले, आत्या. मीरा राधाकडे बघून म्हणाली. राधा मात्र काहीच बोलली नाही. आत्या मला माफ कर, मी अजून नाही हे नातं अमान्य करू शकत. आत्या खूप प्रयत्न केला मी रणजितपासून दूर राहायचा, हे लग्न विसरायचा, पण मला नाही जमत. सारखं स्वप्नात तोच लग्नाचा प्रसंग येतो. कदाचित हेच माझं भाग्य आहे जे महादेवांनी लिहिलं आहे आणि आता मी ते स्वीकारलं आहे. मीरा राधा आत्याचा हात हातात घेऊन म्हणाली, बाळा अगं पण. राधा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मीराचं गावात येणं, रणजितला भेटणं, त्यांची जवळीक आणि मग लग्न, हे सगळं त्या महादेवांचीच लीला आहे राधाताई. कदाचित रणजित मीरामुळे बरा होईल, आबासाहेब विश्वासाने म्हणाले. पण तिच्या सुखाचं काय आबासाहेब? रणजित कोणतं सुख तिला देऊ शकणार आहे? आत्या डोळ्यात पाणी आणून रणजितकडे बघून म्हणाली, जो या सगळ्या प्रकारापासून अनभिज्ञ होता. देवाने त्यांना विवाहबंधनात बांधलं आहे तर पुढचंही ठरवलं असेलच की, आपण फक्त प्रवाहाच्या दिशेनं जायचं, आबासाहेब म्हणाले. म्हणणं सोपं आहे आबासाहेब, रणजित ठीक होईल की नाही हेही तितकंच खरं आहे. मग मीरा काय आयुष्यभर अशा मुलासोबत संसार करणार? आत्या पुन्हा नाराजीच्या सुरात म्हणाली. रणजित नक्कीच ठीक होईल आत्या, माझा विश्वास आहे. आणि नाही जरी झाले तरीही आयुष्यभर मी त्यांची साथ देणार. आता माझा निर्णय ठाम आहे, लढल्याशिवाय मैदान सोडणार नाही, मीरा धीटपणे म्हणाली. ठीक आहे, तू ठरवलं आहेसच तर मी तुझ्यासोबत आहे, आत्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. आणि मग मीराने आनंदाने त्यांना मिठी मारली. रणजित, संजय रणजितला म्हणाला. रणजित बराच वेळ झालं फोनमध्ये बघत होता, समोर काय चाललं आहे याच्याशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. रणजित इकडं ये, संजय पुन्हा म्हणाला. आणि रणजित फोन बंद करून पटकन त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला. काय रे? रणजित म्हणाला, आजपासून मीरा तुझी जिम्मेदारी, काही झालं तरी तिची साथ अजिबात सोडायची नाही. आबासाहेब त्याच्या हातात मीराचा हात ठेवून म्हणाले. त्यावर रणजित गोड हसला. आय प्रॉमिस, मी मीराची साथ कधीच सोडणार नाही, रणजितही एखाद्या शहाण्या मुलाप्रमाणे म्हणाला. टू बी कंटिन्यूड.